श्री स्वामी समर्थ। तर आज तुमच्या बरोबर शेअर करते संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू अतिशय सोप्या पद्धतीने। तर इथे तीळ घेतलेले आहेत पॉलिशचे 1/4 किलो आहेत। ह्या रेसिपीसाठी 1/2 किलो वापरणार आहे। शेंगदाणे एक मोठी वाटी भरून घेतलेला आहे। गूळ चिकीचा 1/2 किलो घेतलाय आणि सुकं खोबरं एक मोठी वाटी घेतलेलं आहे। कढई इथे बारीक गॅसवर मी तापत ठेवलेली आहे आणि हे 1/4 किलो तीळ आहेत ते मी पूर्ण भाजून घेणार आहे खरपूस, कारण का ह्या रेसिपीसाठी मला 1/2 किलो लागणार आहे आणि या तिळापासून मी 2 रेसिपी बनवणार आहे। तर दुसऱ्या रेसिपीसाठी मला 1/4 किलो लागणार आहे। तर दुसरी रेसिपीसुद्धा लवकरच शेअर करते। आणि तीळ आपल्याला बारीक गॅसवर खरपूस असे भाजायचे आहेत। त्याचबरोबर एका दुसऱ्या कढईमध्ये मी इथे शेंगदाणे भाजायला घेतले। शेंगदाणेसुद्धा आपल्याला अगदी बारीक गॅसवर भाजायचे आहेत। जितक्या बारीक गॅसवर आपण हे पदार्थ भाजू तितकं त्यांची टेस्ट वाढते। इथे मी दोन्ही साईडला व्यवस्थित लक्ष देऊन दोन्ही पदार्थ भाजून घेते। जर तुम्हाला शक्य नसल्यास तुम्ही एकच पदार्थ भाजून घेऊ शकता। इथे माझा हेतू एकच आहे का माझे पटकन लाडू तयार व्हावे म्हणून मी दोन्ही साईडला भाजायला ठेवलेला आहे आणि दोन्ही साईडला मी व्यवस्थित लक्ष देऊन भाजत आहे। इथे आता शेंगदाणे तुम्ही बघू शकता भाजत आलेले आहेत आणि त्यानंतर मी खोबरं भाजणार आहे आणि तिळाकडे सुद्धा माझं तसंच लक्ष आहे। तर तीळसुद्धा आपल्याला बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झालेली आहेत तुम्ही बघू शकता, एकदम खरपूस आतपर्यंत अशी भाजलेली आहेत। आणि आता शेंगदाणे मी काढून घेते एका ताटामध्ये आणि आता त्याच कढईमध्ये खोबरं भाजणार आहे। पण त्या अगोदर आपण एका टिश्यू पेपरने किंवा चांगल्या फडक्याने कढई छान पुसून घ्यायची, जेणेकरून अगोदरच्या पदार्थाचा काही चुरा राहिला असेल तो दुसऱ्या पदार्थाला लागत नाही। आता खोबरं आहे एक वाटी मी गच्च दाबून भरून घेतलेलं सुकं खोबरं किसलेलं, ते आता मी खरपूस असं भाजून घेते। अजिबात लाल पडू द्यायचं नाही, एकदम बारीक गॅसवर आपल्याला खरपूस व्हाईटच कलर त्याचा राहायला पाहिजे, लाईट कलरवर भाजायचं आहे। तर अशा प्रकारे आता मी खोबरं भाजून घेते। अगदी बारीक गॅसवर आपण खोबरं भाजलं ना का छान असतं, लाईट कलरवर खोबरं भाजलं जातं आणि करपतसुद्धा नाही। तर खोबरं भाजून झालेलं आहे इथे माझं, आता तीळ छान भाजून घेते। तर आता आपले तीळच भाजायचे राहिलेले आहेत आणि तीळ एकदम खरपूस बारीक गॅसवर आपल्याला भाजायचे आहेत। तर अशा प्रकारे तीळ भाजत आहेत आणि तीळ भाजून झाल्यावर त्यांना एका ताटामध्ये मी काढून घेतले। तुम्ही बघू शकता खरपूस भाजून झालेले आहेत। शेंगदाणेसुद्धा मी सालं काढून घेतलेली आहेत आणि एका वाटीमध्ये काढले आहेत आणि खोबरंसुद्धा। आता इथे मी शेंगदाणे बारीक वाटून घेणार आहे, पण मिक्सरला नाही तर लाटण्याच्या सहाय्याने। तर अशा प्रकारे शेंगदाणे वाटून घेतले का ते लाडूमध्ये छान दिसतात आणि लाडू मिक्सरला वाटलेल्या शेंगदाण्याने असं भुसभुशीत दिसतो, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बारीक करून घेऊ शकता। जर शक्य झाल्यास तुम्ही ताटामध्ये सुद्धा असं लाटून घेऊ शकता किंवा पिशवीमध्ये बेस्ट आहे। शेंगदाणे वाटून झाल्यावर मी आता सर्व साहित्य एका भांड्यामध्ये मिक्स करून घेते। तर इथे मी शेंगदाणे अशा प्रकारे वाटून घेतलेले, त्याचबरोबर खोबरासुद्धा हाताने छान चुरून घेतलेला जो आपण भाजलेला खोबरा होता तो। आणि आता मी साधारण 3 वाट्या तीळ मी त्या भांड्यामध्ये मिक्स करते, म्हणजे 1/2 किलो प्रमाणात हे तीळ आहेत। तर इथे मी प्रमाण सांगितलेलं आणि ते परफेक्ट प्रमाण आहे। इथे शेंगदाणे 1 वाटी 1 वाटी खोबऱ्याचं किस गच्च दाबून भरलेलं होतं आणि आता 2.5 ते 3 वाटी भाजलेले तीळ मी घेतलेले आहेत आणि हे मिक्स करून घेतले। तर परफेक्ट लाडू तयार झालेले ह्यापासून। आणि प्रत्येक वेळी मी असंच करते, 1/2 किलो तीळ असतात, त्याचबरोबर 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी खोबरं आणि गूळ 1/2 किलो, हा माझा परफेक्ट प्रमाण आहे। त्याच्याने लाडू अजिबात कधीच बिघडत नाही, साहित्य कोणताही कमी जास्त होत नाही। डाळी घालायची असेल तर तुम्ही 1 वाटी म्हणजे छोटी 1 वाटी डाळी घालू शकता, पण मी डाळी वापरत नाही। आता कढई बारीक गॅसवर तापायला ठेवलेली मी अगोदर आणि त्यामध्ये तूप घातले 1 चमचा आणि त्याच्यावर गूळ घातलेला आहे। गूळ हे ते मऊ होतं त्यामुळे त्याला मी बारीक चिरून घेतलेलं नाही। जर गूळ कडक असेल तर त्याला बारीक चिरून घ्या, लवकर मेल्ट होतं आणि बारीक गॅसवर आपल्याला मेल्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे थोड्या वेळात तो मेल्ट होतो। तर इथे मी पिठी साखर तयार करते आहे।
पिठी साखर घातलेली ना छान लाडू खुसखुशीत आणि कुरकुरीत छान होतात, तर पिठी साखर जरूर घाला. पण माझ्याकडे वेलची जायफळ पावडर नव्हती, त्यामुळे मी मिक्सरला साखरच वाटायला घेतली, जेणेकरून मला पिठी साखरसुद्धा मिळेल आणि वेलची जायफळ पावडरसुद्धा. तर गुळाकडे छान लक्ष देऊन त्याला असं छान उकळी येईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पेस येईपर्यंत साखर आणि वेलचीची पावडर मी साईडला करून ठेवलेली आहे, ती पुढे घालेल तेव्हा तुम्हाला दाखवतेच. आता असं पेस येईपर्यंत, पाक तयार होईपर्यंत आपल्याला त्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही मध्येच मीडियम गॅस करू शकता, पण गूळ करपणार नाही ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. आता आपला हा पाक तयार झाला आहे का नाही हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि 4-5 ड्रॉप्स गुळाच्या पाकाचे आपण त्यामध्ये घालायचे. थोड्या वेळात ते गुळाचं पाक बोटाच्या सहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि ते पाक हातावर घेऊन असं त्याला गोळी तयार करायची आणि ती जरा ओट्यावर आपटून बघायची. जर गोळीचा आवाज कटकन आला तर म्हणजे आपला पाक तयार आहे. आणि दुसरं म्हणजे फेस छान आलं ना का 2-3 मिनटं त्याला छान ढवळून ढवळून घ्यायचं आणि छान बुडबुडे येत राहिले ना का मग आपण त्याच्यामध्ये जी आपण पिठी साखर तयार केलेली आहे ना ती आपण त्यामध्ये घालून घ्यायची. आणि आता पिठी साखर घालून झाल्यावर, मिक्स करून झाल्यावर आपण त्याला उकळी येऊ द्यायची नाही, कारण का गुळाला खूप हीट असते आणि त्या हीटमध्ये साखर मेल्ट होऊन जाते आणि मग आपले लाडू असे खुसखुशीत तयार होतात. आता इथे माझा परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे. आणि आता जे अगोदर मी मिश्रण मिक्स करून ठेवलेलं तीळ, खोबरं आणि शेंगदाण्याचं, ते आता मी घालून घेते त्या पाकामध्ये. मिक्स करायचं छान घालून आणि सगळीकडे गूळ एकजीव झाला पाहिजे असं ढवळून घ्यायचं. आणि आपलं उरलेलं जे मिश्रण मी साईडला ठेवले ते सुद्धा मी आता ह्याच्यात घालून घेते पूर्ण. आणि इथे पूर्ण मिक्स करून घेते. तर इथे जेवढं आपण साहित्य घेतलेलं ते छान एकजीव झालेलं आहे आणि सगळं जे प्रमाण आहे ते बरोबर आहे एकदम. आणि आता लाडू वळायला घ्यायचे आहेत. तर लाडू आपल्याला हे गरम गरम वळायचे असतात, पण त्या अगोदर मी एका ताटामध्ये खसखस थोडी घेतलेली आहे आणि ती स्प्रेड करून घेते. तर त्याच्यावर आपल्याला लाडू वळलेले आहेत ते ठेवायचे आहेत, तर छान वरणं खसखस दिसते त्यामुळे. तर इथे लाडू तुम्ही जसं तुम्हाला आकार पाहिजे तसं तुम्ही वळून घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडू हे आपल्याला गरम गरम वळायचे आहेत. थंड झालं का मिश्रण कडक होऊन जातं, आणि कडक झालं मिश्रण तरी हरकत नाही, घाबरायची गरज नाही. आपण बारीक गॅसवर त्याला पुन्हा थोडा वेळ ठेवला का तो आपोआप मेल्ट होतो. फक्त एवढंच आहे का आपल्याला गरम गरम हे लाडू वळायचे असतात. तुम्ही तुपाचा हात घेऊन पटापट लाडू वळू शकता जर तुम्हाला येत असतील फास्टमध्ये लाडू वळता, नाहीतर तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसे लाडू वळून घेऊ शकता. तर परफेक्ट असे टेस्टी लाडू तयार झाले. लाडूची रेसिपी कशी वाटली ते जरूर सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.